9 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाकडून औरंगाबादमध्ये झालेली तोडफोड करणारे हे मराठी मोर्चेकरी नाहीत असे स्पष्ट पोलीस आयुक्तांनी केले आहे. नेमकी काय घटना आहे ते पाहूया. 9 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी औरंगाबादमधील वाळूज MRDC बंद कंपनीत घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. मात्र ही तोडफोड मराठा मोर्चांनी नाहीतर बाहेरच्या व्यक्तींनी केल्याचा दावा मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी केला होता. तसंच त्याचे CID चौकशी करण्याची मागणी केली होती. सध्या पोलिसांचं अटकसत्र सुरू असून त्या तोडफोड प्रकरणी 53 जणांना अटक करण्यात आली. आधी अटक केलेल्या 37 जणांमध्ये 18 जण हे मराठा समाजाचे नसल्याचे समोर आले. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी या तोडफोडीचं आणि मराठा मोर्चाचे संबंध नसल्याचं पूर्णपणे स्पष्ट केलं आहे. तसेच महाराष्ट्र बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराला मराठा जबाबदार नाही या दाव्यात आता पुष्टी मिळत आहे. कारण औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्वतः वाळूज MRDCच्या तोडफोड प्रकरणी मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.